असे महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी आपली गेल्या वर्षी नियुक्ती केली तर नुकताच राज्यमंत्री पदाचा दर्जा दिला शासनानं हा आपल्यावर दाखवलेला दुहेरी विश्वास आपण चांगल्या सेवेतून सार्थ ठरवू अशी ग्वाही समितीचे अध्यक्ष महेश जाधव यांनी दिली देवस्थान समितीच्या वतीनं आयोजित सत्कार सोहळ्यात ते बोलत होते कोल्हापूर सांगली सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तीन हजाराहून अधिक मंदिरांचं व्यवस्थापन करणाऱ्या पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष महेश जाधव यांना नुकताच शासनानं राज्यमंत्रीपदाचा दर्जा दिला आहे याबद्दल देवस्थान समितीच्या अधिकारी कर्मचारी तसंच सदस्यांच्या वतीनं त्यांचा श्री आंबाबाई मंदिरात सत्कार करण्यात आला ज्येष्ठ समिती सदस्य सुभाष वोरा यांच्या हस्ते महेश जाधव यांचा शाल श्रीफळ आणि देवीची मूर्ती देऊन सत्कार करण्यात आला सदस्या संगीता खाडे यांच्या हस्ते महेश जाधव यांच्या पत्नी आणि आईचा सत्कार करण्यात आला वडील बाळासाहेब जाधव यांचा सत्कार एन पाटील मुगळीकर यांच्या हस्ते करण्यात आला या सत्काराला उत्तर देताना महेश जाधव यांनी भाविकांना चांगल्या सुविधा देण्यासाठी आपण कटिबद्ध राहू तसंच शासनानं आपल्यावर व्यक्त केलेला विश्वास चांगल्या कामातून सार्थ ठरवू अशी ग्वाही दिली यावेळी देवस्थान समितीचे सचिव विजय पुवार व्यवस्थापक धनाजी जाधव यांच्यासह अन्य मान मान्यवर उपस्थित होते